नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ भक्त हो। लवकरच अक्कलकोट महाराज फिल्म्स प्रोडक्शन हाउस तर्फे देवांश हा स्वामी समर्थ महाराजांवर आधारित चित्रपट प्रक्षेपित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री अभिषेक निकम दादा हे आहेत। स्वामी करतील अशक्य ही शक्य। भक्त हो, या अभिषेक निकम या दादांच्या अगदी जवळचे म्हणजे त्यांच्या टचमध्ये आलेल्या स्वामींचे निस्सीम भक्त अशा दोन सख्या बहिणी शोभा देशमुख आणि पुष्पा देसाई या माऊलींना आलेल्या स्वामींचा विलक्षण अनुभव या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच पुण्याला असणारे स्वामींचे अगदी प्रिय भक्त धनश्री महामुलकर या ताईंनाही त्याच दिवशी स्वामींचा अद्भुत असा अनुभव आला। स्वामी भक्त हो, स्वामी म्हणतात जो माझे अनन्य भावाने मनाने चिंतन करेल अशा नित्य उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांचे योगक्षेम मी चालवेन। स्वामींच्या या वचनाची आजही कोट्यवधी भाविक अनुभव प्रचिती घेतात। तर भक्त हो, या सर्व स्वामी निस्सीम भक्तांना आलेला स्वामींचा अद्भुत चमत्कारी अनुभव ऐकताना नक्कीच तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आणि अंगावर शहारा येईल। माझे नाव शोभा देशमुख, मी पुण्याला राहते। श्री स्वामी समर्थ या शब्दातच प्रचंड शक्ती आहे। या प्रचंड शक्तीची मला नेहमीच अनुभूती आलेली आहे। आता मी जो अनुभव सांगणार आहे तो या 3 ते 4 दिवसातील आहे। घरात गणपतीचे शुभ आगमन झाल्यानंतर लगेचच आम्हाला एक सुखद अनुभव आला। गुरुवारच्या अनुष्ठानामुळे अभिषेक निकम याच्याबरोबर फोनवर संपर्क होताच प्रत्यक्ष ओळख मात्र नव्हती। या लॉकडाऊनमध्ये इतक्या लवकर त्यांच्याशी भेट होईल हे शक्यच नव्हते। परंतु अशक्य ते शक्य करणाऱ्या स्वामींच्या मनात आल्यानंतर कितीसा वेळ लागणार। श्रद्धा धरून पोटी तू साध मजला आहे मी तुझ्याच पाठी थांबलेल्या या स्वामींच्या वचनाची आठवण आली। आमच्या घरात माझी मुलगी दीपाली म्युरल्स बनविते। तिने स्वामींचे एक मोठे म्युरल बनविले होते आणि ती घरामध्ये हॉलमध्ये लावलेली आहे। स्वामींच्या उजव्या हातामध्ये अंगठा व त्याच्या शेजारच्या बोटामध्ये एक गोटी धरलेली असते। ब्रह्मांड नायकाच्या हातात जणू ब्रह्मांडाचे प्रतीक। काही दिवसापूर्वी ती गोटी स्वामींच्या बोटातून निसटून खाली न पडता त्यांच्या तळ हातात ओंजळीत पडली। ती पुन्हा पहिल्यासारखी 2 बोटात ठेवायचं बराच वेळा प्रयत्न केला पण जमले नाही। श्री अभिषेक निकम आपल्या देवांश या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी मुंबईहून पुण्यात आल्याचे समजले। फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला व कामाच्या गडबडीतून जर वेळ मिळाला तर आमच्या घरी जरूर या आमंत्रण दिले। जमल्यास नक्की येईन असे त्यांनी उत्तर दिले। पण आमच्या मनातील ओढ त्यांनी आपल्याकडे यावे अशी सतत स्वामींजवळ प्रार्थना करीत होती। नंतर अभिषेक यांचा फोन आला की आई मी तुमच्याकडे येतोय। आम्हाला विलक्षण आनंद झाला। स्वप्नातील ओढ प्रत्यक्षात उतरणार होती। थोड्या वेळानंतर अभिषेकजी आमच्या घरात आले आणि ज्यावेळी ते आले ते त्या आमच्या घरात हॉलमध्ये असणाऱ्या स्वामींच्या म्युरलकडे भारवल्यासारखे बघत राहिले। अगदी ओढ लागल्यासारखी ते मूर्तीकडे गेले। पटकन त्यांनी आम्हाला विचारले आई गोटी कुठे आहे। मी त्यांना सगळी हकीकत सांगितली। त्यांनी स्वामींच्या ओंजळीतून गोटी काढून पुन्हा पहिल्यासारखी बसून दिली। त्याच वेळी अभिषेकच्या हातात स्वामींच्या पायाजवळ असणारे झेंडूचं फूल पडलं आणि त्यावेळी आम्हा सर्वांना स्वामींकडे जी अनुभूती आली ती म्हणजे शब्दाविना कळले सारे शब्दांच्या पलीकडे असे झाले। शब्दात वर्णन करता येत नाही। आम्ही सगळेच भारावलेल्या अवस्थेत होतो। स्वामींची मूर्ती इतकी तेजस्वी आणि समाधानी व हसरी दिसली। कदाचित त्या ब्रह्मांड नायकाला त्यांची वस्तू परत योग्य जागी आल्याचे समाधान वाटले असणार। इतक्या दिवसाची आमच्या मनाची रुखरुख थांबली। स्वामींच्या त्या हसऱ्या चेहऱ्यातून
त्यांनी हे सूचित केलं, हे काम अभिषेक कडून व्हायचे होते म्हणून स्वामींनी त्याला आमच्याकडे पाठवले। त्यानंतर अभिषेकला मी म्हटलं, आम्हाला आशीर्वाद द्या। मी व दीपाली तिथेच स्वामींच्या मूर्ती बाजूलाच उभ्या होतो। त्यांनी स्वामींच्याकडे पाहिले, श्री स्वामी समर्थ असं म्हणत दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासले व आम्हा दोघींच्या डोक्यावर हात ठेवले। त्या क्षणी दोघींचे शरीर हलके झाल्यासारखे झाले। कदाचित तो स्वामींचा स्पर्श असणार, त्यामुळे आमच्या शरीरातील दुष्ट प्रवृत्ती विकार निघून गेले असणार। ती अनुभूती अजूनही तशीच आहे। त्यांचे मी आभार मानणार नाही, कारण आई मुलाचे आभार न मानता त्याला आशीर्वाद देते। आता जे ते कार्य करीत आहेत त्यांच्या कार्यात त्यांना भरपूर यश मिळो, ही स्वामीचरणी प्रार्थना। हा अनुभव इथे सांगायचे कारण इतकेच की स्वामींवर जर मनापासून आपला नितांत विश्वास व निष्ठा श्रद्धापूर्वक असेल तर स्वामींची आपल्या सगळ्यांना अशीच अनुभूती प्रचिती येईलच। अशीच दुसरी आश्चर्यजनक घटना त्या दिवशी आमच्या सोबत घडली। दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही सर्वजण थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा अभिषेकने सांगितले की देवांश या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी शनिवार रविवार असे दोन दिवस आम्ही पुण्याला आलो, तर तिथे माझी मानलेली अगदी जवळची धनश्री बहीण आहे। तिने मला शनिवारी काम सर्व आटोपल्यानंतर विचारले की दादा, उद्या मी आपल्या सर्वांना खायला डब्यात काय घेऊन येऊ। मी तिला जस म्हणालो की तू पुलाव आण, ती हो म्हणाली। तसं तिने तिची सर्व कामे आटपून सकाळी आमच्यासाठी मस्त पुलाव करण्यासाठी तयारी केली, पण काही कारणास्तव तिला पुलावसाठी भाज्या नाही मिळाल्या। मग तिने मटार भात व खीर डब्यातून घेऊन आली, पण आम्ही सर्वजण एवढे कामात व्यस्त होतो की मटार भाताचा डब्बा आम्ही खायचे राहून गेला। त्याआधी सर्वांनी खीर आणि वेपर्स वगैरे खाल्ले होते। मग धनश्री बोलली की दादा, हा डबा कधी खाणार। मी तिला बोललो की आम्ही आत्ता मुंबईला जायला निघालोय, जाता जाता आम्ही मध्येच गाडी रस्त्यात थांबून तो डबा खाऊ, तो डबा बांधून दे। तिने तो डब्बा आम्हाला दिला। अचानक एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये ही माझ्या मनात आलं की तुमच्या घरी यावे, कदाचित स्वामींनी मला तसं सुचवलं असणार। मी तो डबा रस्त्यात कुठेच खाल्ला नाही, मी इथे तुमच्या घरात मटार भाताचा डब्बा घेऊन आलो आहे, आपण सर्वांनी तो भात खाऊया। हे सर्व ऐकल्यावर मी अभिषेकला म्हणाले, बाळा बघ स्वामींची काय लीला आहे। अरे आज मला खूप मनापासून वाटत होतं की आज मटार भातच खावा, आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली। नंतर आम्ही सर्वांनी तो मटार भात प्रसाद म्हणून पोटभर खाल्ला। यावरून किती साध्या साध्या गोष्टी आपले मन ओळखून स्वामी त्या पूर्ण करतात याचा प्रत्यय आला। अभिषेक आमच्या घरी येणे, माझी इच्छा पूर्ण होणे, मटार भात यामध्ये स्वामींचा प्रसाद मिळणे, म्युरलमध्ये त्यांच्या हातून ती गोटी बसविणे आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणे, हे सर्व जरी स्वप्न वाटले पण ते वास्तवमध्ये घडले आहे। तो दिवस आमच्या सदैव स्मरणात राहील। श्री स्वामी समर्थ, अशक्य ही शक्य करतील स्वामी। भक्त हो, या दोन्ही माऊलींचा आणि आपल्या अभिषेक दादा आणि धनश्री ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।